कांदिवली के ठाकुर विलेज में बीते 15 तारीख को ठाकुर विलेज महोत्सव का आयोजन किया गया, जिसमें खेतकूद से लेकर खानपान और नए नए तरीके के सजावटी सामान का प्रदर्शन इस ठाकुर विलेज महोत्सव में देखने को मिल रहा है। आपको बता दें कि कई सालों से ठाकुर विलेज में इस तरीके का महोत्सव शिवसेना द्वारा मनाया जा रहा था, लेकिन कोरोना महामारी के चलते बीते 2 साल से यह महोत्सव मनाया नहीं गया था। लेकिन अब महामारी पर कंट्रोल होने के कारण अब 2 साल बाद यह महोत्सव मनाया जा रहा है, जिसका आयोजन स्थानीय नगर सेविका माधुरी भोज द्वारा किया गया। वह इस कार्यक्रम के उद्घाटन में स्थानीय MLA प्रकाश दादा सर्वे मौजूद रहे। सर, मेले के बारे में आपका क्या कहना है? जय महाराष्ट्र। मी योगेश जनार्दन भोईर, माजी प्रभाग समिति अध्यक्ष, माजी नगरसेवक। आज आपण ठाकुर विलेज फेस्टिवलमध्ये आपण आलेला आहात आणि गेली 2 वर्ष कोरोनाच्या काळामध्ये हा फेस्टिवल झाला नव्हता, परंतु ह्या 2 वर्षानंतर आज कुठे सरकारने नियम शिथिल केलेले आहेत, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने, महानगरपालिकेने, आणि आज या ठाकुर विलेजमध्ये, मायानगरीमध्ये ठाकुर विलेज फेस्टिवलचं उद्घाटन आमदार प्रकाशदादा सुर्वे, आमदार विलासभाई पोतनीस यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं। आणि आज चांगला असा हा महोत्सव लगभग 3 ते 4 दिवसातच आम्ही हा ऑर्गनाइज केला, आयोजित केला, आणि खेळूया, रमूया आणि इथे गप्पा गोष्टी, कला मंच, एंटरटेनमेंट, ग्रॉसरी आणि अशा विविध ह्यांनी खवय्या लोकांना पण इथे खूप प्राधान्य देण्यात आलेलं आहे। आज मॅजिक शो आहे आणि दर दिवशी आपण इथे वेगवेगळे कार्यक्रम, मग नतरंग असेल, लावणी असेल, बिरहा असेल, दशावतार असेल, अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं आहे। लोकांची करमणूकसाठी आपण केलेलं आहे। खरं तर 2 वर्ष लोक कोरोनाच्या याच्यामध्ये घराच्या बाहेर निघालेले नाही किंवा बाहेर कुठे फिरायला गेली नव्हती, पण आज सरकारने जेव्हा हे सगळे नियम शिथिल केले तर लोकांना थोडं एंटरटेनमेंट, थोडासा मौज मस्ती आणि विरंगुळा म्हणून आपण आता हा कार्यक्रम इथे करत आहोत। या लोकांनी या, इथे नागरिकांनी या, रहिवाशांनी या, इथे मजा करा, आनंद लुटा आणि ह्या फेस्टिवलसाठी नक्कीच मला असं वाटतं की आपण आल्यानंतर हा फेस्टिवल अजून सुंदर प्रकारे इथे साजरा होईल। लोकांचा आजच पहिला दिवस आहे आणि भरपूर प्रतिसाद आहे। मी पुनश्च एकदा या मीडियाच्या माध्यमातून लोकांना आवाहन करीन की आपण ह्या नक्कीच ह्या ठाकुर विलेज फेस्टिवलला आपण जरूर एकदा भेट द्या आणि जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। मेले के बारे में आपका क्या कहना है? नमस्ते, मी नगरसेविका माधुरी योगेश भोईर। आज शिवसेना शाखा क्रमांक 25 वतीने आपण ठाकुर विलेज फेस्टिवलची आज आमदार प्रकाशदादा सुर्वे आणि विभाग प्रमुख आणि आमदार विलासभाई पोतनीस यांच्या हस्ते आपण आज उद्घाटन केलंय। कोविडच्या काळात 2 वर्ष आपण घरातून बाहेर निघालेलो नव्हतो, आपली लहान मुलांना आपण सांभाळत होतो, सिनियर सिटीजन आणि आपणही स्वतः मास्क लावून, हँडवॉश करून, सोशल डिस्टन्स करून 2 वर्ष कोविडच्या काळामध्ये आम्ही फेस्टिवलही केलेला नव्हता, कारण दरवर्षी मला वाटतं माझी 5 वर्ष आणि योगेश भोईर यांची 5 वर्ष, 10 वर्ष अशी आपण हा फेस्टिवल करतोय, पण 2 वर्ष आपण फेस्टिवल केला नाही, गॅप घेतला, तर आपण आज इथे या फेस्टिवलचं उद्घाटन केलेलं आहे। आता 7-8 दिवस हा फेस्टिवल सुंदररित्या चालणार आहे। आपण बघत असाल की बचत गटाच्या माध्यमातून आपण त्यांना संधी दिलेली आहे, प्रत्येक बचत गटांनी छोटा मोठा स्टॉल लावलेला आहे, खाण्यापिण्याचे स्टॉल आहेत, खेळण्याचे स्टॉल आहेत, म्हणजे पूर्ण परिवार या ठाकुर विलेज फेस्टिवलला येऊन स्वतःचा 2 तास आपल्या परिवाराबरोबर माणूस इथे घालवू शकतो आणि सगळ्या कोविडची काळजी घेऊनच आपण हा जो फेस्टिवल आहे आज या फेस्टिवलला सुरुवात केलेली आहे। मेले के बारे में कुछ बताइए। मेला तो हर साल होता ही, हर साल में बहुत अच्छे से तरीके से होते हैं। आज पहला दिन है इसलिए थोड़ा पब्लिक कम है, कल से बहुत मेला पब्लिक आएगा मेले में। मेला में आने के बाद हर तरह का कार्यक्रम हो जाता है, हर दिन एक एक प्रोग्राम हो जाता है। आज जादूगर है, कल और कोई कार्यक्रम है, हर दिन अलग अलग दशावतर है, सब कार्यक्रम होने वाला है, तो उससे पब्लिक बहुत आने वाला है। आज पहला दिन है तो भी इतना पब्लिक आए, तो कल से कितना पब्लिक आएगा भरोसा नहीं, बहुत पब्लिक आएगा, अभी मालूम पड़ेगा जैसा लोग पब्लिक आएगी।